भाड्याने पुनर्बांधणी केलेल्या 389 इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी स्वतंत्र तरतुदी शासनाने मान्यता दिलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी होती। मुंबई शहरातील म्हाडाने पुनर्रचित पुनर्बांधणी केलेल्या 389 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये नवीन तरतूद करण्याबाबतची मागणी शासनाने मान्य केली असून त्याबाबत नियमावलीमध्ये स्वतंत्र तरतूद विनियम 33-24 चा समावेश करण्यात आला आहे। शासनाने याबाबत फेरबदल मंजुरीची अधिसूचना दिनांक 19/12/2022 रोजी निर्गमित केली आहे। मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारतींचा म्हाडाने पुनर्विकास करून त्यातील गाळे भाडे तत्वावर संबंधित रहिवाशांना देण्यात आले होते। सदर 389 इमारतीत वास्तव्य करणाऱ्या सुमारे 30,000 पेक्षा जास्त सदनिका, सुमारे 1.5 लाख पेक्षा जास्तीचे रहिवाशी, 180 चौरस फूट ते 225 चौरस फूट अथवा त्यापेक्षा जास्त क्षेत्राच्या सदनिकांमध्ये वास्तव्य करत होते। सदर 389 इमारती या म्हाडाने पुनर्रचित केल्याने सदर इमारती आता उपकर प्राप्त मोडत नसल्याने अशा इमारतींचा पुनर्विकास विनियम 33-7 मध्ये करता येत नव्हता। या इमारतींसाठी स्वतंत्र तरतूद नव्हती। सबब या इमारतींचे पुनर्विकासासाठी आर्थिक व्यवहार्यते अभावी खाजगी विकासक अशा इमारतींचे पुनर्विकासात स्वारस्य दाखवत नव्हते, त्यामुळे सदर मोडकळीस आलेल्या या म्हाडाने पुनर्रचित केलेल्या तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या किमान 30 वर्ष जुन्या अथवा धोकादायक इमारतींचे पुनर्विकासासाठी विनियम 33 मध्ये खंड 24 चा नव्याने समावेश करण्यात आला आहे। पात्र रहिवाशांचे पुनर्वसन मालकी हक्कावर 300 चौरस फूट कार्पेट क्षेत्राच्या रहिवाशी सदनिकेत करण्यात येईल। या व्यतिरिक्त 35% फंजिबल क्षेत्राचा वापर करता येईल। पुनर्विकासाकरिता FSI 3 अथवा पुनर्वसन क्षेत्र प्लस प्रोत्साहनात्मक म्हणजे इन्सेंटिव्ह क्षेत्र यामध्ये अधिक असेल एवढा FSI अनुज्ञेय होईल। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक वर्षापासूनचा हा लाखो लोकांचा प्रलंबित विषय जो होता शासनाने मार्गी लावलेला आहे, यामध्ये या मुंबईकरांना याचा फायदा होईल।